खोटी कागदपत्रां करून जमनी हात आसपाविशीं आतां मेरेन आयिल्ल्या प्रकरणा संदर्भात निर्णय घेवपा खातीर खासा न्यायालय स्थापन करपाची प्रक्रिया सुरू आशिल्ल्याचें मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतान सांगले. बेकायदेशीरपणान जमनी हात आसपाच्या प्रकरणांचेर न्याय निवाडो दिवपा खातीर खासा न्यायालय स्थापन करतले हे खातीर कायदो खात्या कडेन उलोवप चालू आशिल्ल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगले. आमदार निलेश काब्रालान हे विशीं विधानसभेत प्रस्न विचारिल्लो. 48 FIR लॉ केल्ले आसा आनी हितू भितर SIT 22 केल्या आनी 22 भायर वेरियस पुलीस स्टेशन. स्पीकर सर, तुवें आन्सरान दिल्लें आसा की हांवें विचारलें द टायम फ्रेम बाय वीच ऑल द ग्रॅप प्रॉपर्टीज बी रिवर्टेड टू द ओरिजिनल ओनर्स एन्ड द ऑल द फ्रॉडुलंट म्युटेशन एंट्रीज बी रिमूव्ड एन्ड द नेम्स ऑफ द ओरिजिनल ओनर्स टू बी एपियर 114. ताका आन्सर दिला स्पीकर सर की विथ रिस्पेक्ट टू द लँड बॅरिंग रिवर्टेड ओरिजिनल फॉर्म ऑनरेबल कोर्ट, हांव ऑनरेबल मिनिस्टर कडेन विचारता खंयचो ऑनरेबल कोर्टाचेर रिफर करता तो ऑनरेबल CM. आमदार बाप निलेश काब्राल हाणें जो SIT लँड ग्रॅबींग ह्या हेजेर वेगवेगळे विशय ते त्यांनी प्रश्न मांडल्या. तेतून जेन्ना टायम फ्रेम इज द ट्रिब्युनल वील बी कॉन्स्टिट्युटेड टू डिक्लेर द फेक डिड्स ऑफ हे म्हटला त्यांच्यांनी. ओके, ताणें म्हणटा आसतना की आमी म्हणजे स्पेशल ट्रिब्युनल फॉर्म करतले किंवां स्पेशल कोर्ट म्हटलेलो तेज्या भितर. आमचे गोवा अमेंडमेंट बील 2022 द बील नंबर 10 of 2022 अवेट्स द असेंट ऑफ द प्रेजिडेंट. ते आमकां प्रेजिडेंट असेंटाक धाडलेले आसा, तेजे अजून मेळूंक ना. बट तरी सुद्दां हाज्या खातीर स्पेशल कोर्ट यानी डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवां हो जो आहा पळय न्ही हो आमी डेजिग्नेट करता आनी जेणे करून सगळ्यो केसीस ज्यो आसा पळय रिलेटेड टू डॅट टील नाव इट इज नॉट फायनलायज. कारण तेजे चार्जशीट करप सगळ्यो केसीस चालू आसा. ए टू झॅड केसीस सगळ्यो चार्जशीट जाल्या उपरांत ताका एकूच कोर्ट जो आहा डेजिग्नेट करपाचो चल्ला स्पीकर सर. म्हणजे हेजेर लॉ डिपार्टमेंट AG यांच्या कडेन डिस्कस करून एक सिंगल कोर्ट डेजिग्नेट करून सगळ्यो केसीस थंयसरूच दिवप हाज्या खातीर सुरू आसा. ते एकदा कोर्ट म्हणजे आमकां स्पेशल ट्रिब्युनल फॉर्म करपाक जावचे ना वेगळे. वन मॅन कमिशनान केले कितें ह्या विजयाच्या प्रस्नाक जाप दितना मुख्यमंत्र्यान सांगले बिलाक अजून राष्ट्रपतींची संमती मिळूंक ना, ताका लागून ट्रिब्युनलय फॉर्म करपाक मेळना. राष्ट्रपतींची संमती मिळूनय ट्रिब्युनलय फॉर्म करपाक मेळना जाल्यार वेगळे न्यायालय स्थापन करून बेकायदेशीर जमनी हातासपाची प्रकरणां निकालात काडपाचो आमचो उद्देश आशिल्ल्याचे मुख्यमंत्र्यान स्पष्ट केले. 93 केसीस आयडेंटिफाय झाल्यो, तातूंत 22 FIR रजिस्टर झाल्या. स्पीकर सर, हाजो अर्थ असो की 2 वर्सां आमी टायमपास केलो आनी जे लोकांक जमीन परती मेळूंक जाय लिगल वेन ते आतां हायकोर्ट अप्रोच करतात, ना जाल्यार तो सांगता तांकां कलेक्टरा म्हणून वचन केस घाल म्हणून. जाल्यार कमिशनान इन्क्वायरी कित्याक केली? इट इज वेस्ट ऑफ पब्लीक मनी. बिकॉज ही केम, ही सॉ, ही टूक कमिशन इन इवेंट आनी काय केलो ताणें? प्रश्न स्पीकर सर, हांव मागतां हाजेर मुद्दाम CM सांगचें कितें जालें कमिशन येवन आनी कितले लोकांक न्याय मेळ्ळो एक केस सोडून. आमकां लोकांच्यो जमनी ज्यो आसा पळय न्ही ह्यो जमनी सगळ्यो लोकांक परत दिवपाक जाय, त्या खातीर तेंच्यांनी सजेशन्स दिल्या. तरी जे निलेशान जे हांगासर आमकां प्रश्न विचारलेलो तितूंत तेंच्यांनी म्हटलेलें की ट्रिब्युनल फॉर्म कॉन्स्टिट्यूट करतले काय कितें. आतां तें सांगता आसतना हांवें सांगलां ऑलरेडी आमी बील जे आहा ते प्रेजिडेन्शियल असेंटाक गेला, त्या खातीर आमकां ट्रिब्युनल वेगळें आत्तां फॉर्म करूंक मेळना. डॅट इज वन. हितूर दोन गजाली आसा, एक प्रायवेट लोकांच्यो लँड आनी दुसरी नो मॅन लँड. आतां प्रायवेट लोकांची लँड जी आसा पळय न्ही, हांवें आतांय सांगलां इन केस आमकां जर प्रेजिडेन्शियल असेंट मेळोन जर वेगळे ट्रिब्युनल फॉर्म करूंक मेळना आसत जाल्यार एक वेगळो कोर्ट डेजिग्नेट करून तितक्या जाणांच्यो केसीस त्या कोर्टा कडेन दिवन त्यो एक्सपडायट करून तांकां तेंची लँड परत दिवप हो सरकाराचो फोकस आसतलो ह्या हेजेर. दुसरें नो मॅन लँड जी आसा ती नो मॅन लँड गोवर्मेंटाक घेवपाक जाय, ती प्रायवेट मनशाची जावंक शकना. म्हणून आमी सांगलां की ऑलरेडी परत हितूर अमेंडमेंट जो हाडटा पळय न्ही आमी गोवा रिक्विजिशन तितून आमी दुसरो ह्या रेवेन्यू बिलांत अमेंडमेंट हाडटा जेणे करून आमकां नो मॅन लँड जी आहा ती गोवर्मेंटाक घेवपाक मेळपाक जाय. ब्युरो रिपोर्ट, गोमंतक TV.